नाशिकमध्ये 57 लाख रुपयांच्या बेहिशेबी रकमेप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळेंना अटक करण्यात आली आहे. एसीबीनं ही कारवाई केली आहे. नोटाबंदीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडे 57 लाख रुपये सापडले होते. या प्रकरणी शोध घेतल्यावर पिंगळेंची चौकशी झाली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 25 ऑक्टोबरला APMC मधील काही कर्मचारी मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन एका उच्च पदस्थ इस्माकडे देणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीच्या अनुषंगाने सदरची जी रक्कम आहे ती घेऊन जाणारे कर्मचाऱ्यांची रक्कम ही इंटरसेप्ट करण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीला घेऊन जाणारे 3 कर्मचाऱ्यांना रोख रकमेस अटक करण्यात आली होती. त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ती रक्कम ज्या उच्च पदस्थ पदाधिकाऱ्याकडे जाणार होती त्याबाबतचे पुरावे तपासादरम्यान उपलब्ध झाल्याने या गुन्ह्यामध्ये बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांना आज रोजी अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्षांना आज अखेर अटक करण्यात आली आहे. त्यांना याच नाशिकच्या अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसमध्ये आज चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. पण एकूण या चौकशी अंती त्यांना या अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी 57 लाख रुपये जे आहे मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांकडे आढळून आले होते. खरं तर घरी घेऊन जात असताना एका कारमधून 57 लाख रुपये जवळपास यात अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी खरं तर सापळा रचून हे पैसे जे आहे ते हस्तगत केले होते. त्याच 57 लाख रुपयाच्या प्रकरणी आज अध्यक्षांना देवीदास पिंगळेंना इथे चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. पण एकूणच या चौकशी अंती त्यांना आज ताब्यात घेण्यात आलं आहे. खरं तर माजी खासदार आहेत देवीदास पिंगळे आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते देखील आहेत. एकूणच आता या संपूर्ण कारवाई अंती काय निष्पन्न होणार आहे, एकूण हे 57 लाख रुपये कुठून आलेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे एक मोठी बातमी नाशिकसाठी म्हणावी लागेल. एक माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यांना आज नाशिकच्या अँटी करप्शन ब्युरोकडून अटक करण्यात आली आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.